झालं काय काय कसं झालं सांगा. दुपारच्या 2 वाजता ते पाऊस वारा सुटल्यामुळे सगळे पत्राशेड नागुबाडीच्या आमचं नाव आहे संतोष पिसे सगळं उचलून वाऱ्याने फेकले गेले आणि माझ्या वडिलाला लागलं तिथं त्याच्यात पत्रामध्ये डोळ्याला लागलं थोडं आणि सगळे आईबाप बी बाहेर फेकले गेले आम्ही बी बाहेर गेलो. बरं 2:30 सुमारास एक गोष्ट आहे एवढी. आणि संडासमध्ये संडासमध्ये आम्ही येऊन बाहेर बसलो पावसामध्ये उपाय दुपारवर चालू होता आणि मिसाळ आले म्हणा त्यावेळेस त्यांनी ज्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी न बारशीची मदत क्रिया केली थोडी सगळे बारशीचे सगळे येऊन बघून चालले ते नागवाडीचे. मग काय नाही जेवण पाणी काय नाही. ही घटना जवळजवळ 2:30 सुमारास घडलेली वारे आणि तुफान वारे आणि तुफान पाऊस अवकाळी पडल्यामुळे. ही आमच्या गावाच्या शेजारी राहत असल्यामुळे रोडच्या कडेला गोरगरीब आहेत शेड ह्यांचं पाक उडून गेलं सगळं सामान भिजलं जवारी भिजली सगळं साहित्य भिजलं जवळजवळ 2:30 पावसातच भिजत राहिले. मग आम्हाला ही बातमी कळल्यानंतर आम्ही सगळेजण गोळा झालो त्यांना मदत केली. काय आमचे ग्रामीण पोलीस स्टेशनचे भोसले साहेब म्हणून आहेत त्यांनी हे आम्हाला फोन करून सांगितलं. मग आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतच्या सगळं सर्व बॉडीनं ग्रामीण पोलीस स्टेशन व बार्शी क्रिकेटची एक टीम आहे त्यांनी बी अशी सर्वांनी मदत करून यांना जवळजवळ 50 ते 60 हजाराची मदत करून ह्यांचं पुन्हा शेड मारून द्यायच्या तयारीत आहोत.